कोपरगाव पोलतांबा फाटा नगर मनमाड महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने 2 फूट डायमीटर असलेली 200 मीटरची पाईपलाईन मातीखाली गाडल्याने महामार्गावर साचलेले पाणी त्यातून न वाहता महामार्गावरून वाहून जात आहे। शासनाच्या पैशांचा अपव्यय करून केवळ शोसाठी आणि शासनाच्या टॅक्सपेअरचे पैसे खर्च करण्यासाठी जरी पाईपलाईन गाडण्याचे काम केले असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्या उत्पन्नातून हे पैसे वसूल केले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे। गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटेच्या सुमारास शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले। खडकी गोकुळनगरी भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले। टाकळी फाट्यावरील कांदा शेडमधील कोटी रुपयांचे कांदे पाण्यात गेले। अशातच पुंतांबा फाटा नगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले। नदी नाल्यासारखे हे पाणी वाहत होते। वाहनधारक या पाण्यातून मार्ग काढत आपली वाहने नेआण करीत होते। हे पाणी महामार्गावरून वाहून न जाता पाईपलाईन मधून वाहून जावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने 2 फूट डायमीटर असलेली 200 मीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे। मात्र ही पाईपलाईन मातीखाली गाडली गेल्याने महामार्गावरील पाणी त्या पाईपलाईन मधून वाहून न जाता महामार्गावरून वाहत आहे। पुंतांबा फाट्यावर बंद ब्रिज येणार आहे। जर अशा पद्धतीने पाणी वाहत राहिले तर ब्रिजमुळे आणखी अडचण निर्माण होणार आहे। एकतर ब्रिजचा विचार करावा किंवा हे पाणी येत आहे या पाण्याचा तरी शासनाने विचार करावा। शासनाच्या पैशांचा अपव्यय करून केवळ शोसाठी आणि शासनाच्या टॅक्सपेअरचे पैसे खर्च करण्यासाठी जरी पाईपलाईन गाडण्याचे काम केले असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्या उत्पन्नातून हे पैसे वसूल केले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक बँक प्रकल्प यांनी या ठिकाणी वारंवार पाणी साचते म्हणून जवळजवळ 200 मीटर 2 फूट डायमीटरचं पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे। पण ही पाईपलाईन फक्त मातीखाली गाडलेली गेली आहे, त्या पाईपमधून पाणी कुठल्या प्रकारनं वाहत नाही आहे। शासनाचा पैशाचा अपव्यय करून या ठिकाणी आता मोठा पुंतांबा चौफुलीला मोठा ओव्हरब्रिज येणार आहे आणि तो बंद ओव्हरब्रिज येणार आहे। अशा पद्धतीने जर पाणी वाहिलं तर त्या बंद ब्रिजमुळे आणखीन अडचण निर्माण होणार आहे। मग एकतर बंद ब्रिजचा विचार करावा शासनाने किंवा ही पाईपलाईन हे जे पाणी येतं आहे या पाण्याचा विचार करावा केवळ शोसाठी आणि शासनाच्या टॅक्सपेअरचे पैसे खर्च करण्यासाठी जर पाईपलाईन टाकून गाडण्याचं काम केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावरती सक्त कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्या व्यक्तिगत उत्पन्नातून हे पैसे वसूल व्हायला पाहिजे।